देशातील रिपब्लिकन ऐक्य करून पक्षाचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांनी करावे, जयदीप कवाडे. देशातील रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य करून नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांनी करावे. जोगेंद्र कवाडे व रामदास आठवले हे दोन नेते काम करण्यास तयार आहेत, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. जयदीप कवाडे म्हणाले, पीपल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकीय युती केली आहे. यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कवाडे गट हे राज्यातील आगामी महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुका या एकत्र लढणार आहेत, अशी माहिती पीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांनी दिली. जयदीप भाई कवाडे म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबरोबर युती झाली आहे. त्या युतीस शुभेच्छा देतो. महाराष्ट्र व देशात फिरत असताना रिपब्लिकन ऐक्य का होत नाही अशी विचारणा होत असते. पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांची इच्छा आहे रिपब्लिकन ऐक्य होऊन पक्षाचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांनी करावे. यामध्ये कवाडे व आठवले गट यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. तसेच ते पुढे म्हणाले, मिरजेतील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून पालकमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालून रस्ते चांगले करावेत, असंही जयदीप कवाडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. यावेळी पीआरपी युवक प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे, पीआरपी जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, युसुफभाई शेख आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडेजी, युवक प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटेजी, सरअध्यक्ष शाहबुद्दीन शेखजी, अल्पसंख्याकचे आमचे कार्याध्यक्ष आणि आमचे नेते युसुफ शेखजी, यंगप्पा शेट्टीजी सोबत उपस्थित सर्वच आमचे शंकरलाल परदेशी असतील, गौतम कांबळे असतील, प्रकाश कांबळे असतील, सर्वच उपस्थित आमचे नेते मंडळी. खऱ्या अर्थानं आज सांगलीला यायचं औचित्य म्हणजे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महेंद्र गाडे हे मागील 12 वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा जो सन्मान करतात त्या पुरस्कार सोहळ्याला, समाज गौरव पुरस्कार सोहळ्याला आज मी प्रामुख्याने उपस्थित आहे. आणि इथे उपस्थित राहताना आज सकाळी जेव्हा आम्ही सांगलीला आलो तेव्हा एक मोठा अनुभव आम्हाला आला की इथले सन्माननीय पालकमंत्री आदरणीय सुरेश खाडेसाहेब यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये एका गोष्टीचा मोठा प्रश्न पडला की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता. मी आदरणीय सुरेश खाडेसाहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या या भागाचा विकास करावा आणि खासकर रस्त्यांकडे, रस्त्याच्या विकासाकडे त्यांनी लक्ष द्यावं. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत 4 जानेवारीला मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राजकीय मैत्रीची, राजकीय युतीची घोषणा आम्ही केली. यापुढे शिंदे साहेब आणि आदरणीय कवाडे सर हे यापुढे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, आम्ही आणि शिंदेसाहेब शिवशक्ती भीमशक्तीच्या नाऱ्याखाली हे निवडणुका लढणार आहोत आणि त्या निवडणुका निश्चितपणे आम्ही जिंकू याबद्दल आम्ही आशावादी आहोत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, काल परवा वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे साहेब यांनी देखील काल परवा मुंबईत राजकीय मैत्री केली. त्यांच्या या राजकीय युतीबद्दल आम्ही त्यांना देखील शुभेच्छा देतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रात आणि देशात जिथे कुठे आम्ही फिरतो तमाम पत्रकार आम्हाला एकच प्रश्न विचारतात की रिपब्लिकन ऐक्य कधी होणार. तर आदरणीय कवाडे सरांची ही भूमिका आहे की रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी करावं, मग कवाडे सर असतील, आदरणीय आठवले साहेब असतील, हे दोन्ही नेते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे. म्हणून मी आपल्यामार्फत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना अशी विनंती करतो की आपण पुन्हा एकदा रिपब्लिकन चळवळीचं, रिपब्लिकन ऐक्याचं नेतृत्व करावं. आम्ही आपल्यासोबत आहोत. धन्यवाद. शर्वरी सबस्क्राइब करा तीचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.